आणि आता दिशा साली यांनी इचे आई वडील माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊयात. हमने जो भी कंप्लीट स्टेटमेंट दिया हुआ ऑलरेडी ऊपर इतना सब हो गया, इतना दो साल तक होने आया, फिर भी बंद किया था केस, फिर भी ये लोग निकल के फिर से हमने परेशान कर रहे हैं. ये क्या है, ये राजनीति की वजह से हम मेरी मारी गई हुई बेट बच्चे को आत्मा को शांति नहीं मिली, हम दिन दिन मर रहे. काफी व्यथित और दुखी बताई दे रही है, काफी जिस तरह से एलिगेशन हो रहे हैं बीजेपी के लीडर्स के, आप काफी दुखी है व्यथित? ही ना, इतना अभी तो हम झेल रहे हैं, बहुत परेशान किया वो लोग ने राजनीति के वजह से, हम इतना बहुत परेशान किया हमें, तो अभी कुछ ये लोग के वजह से हमें जीने का ये मन नहीं करता. अभी हम भी कुछ करेंगे, मरेगा तो ये लोग ही जिम्मेदारी होएंगे. ये राजनीति कोई भी हमें नेता हो अभिनेता हो कोई भी हो, हमें अभी परेशान मत कीजिए, हमें भी जीने दीजिए. आप काफी परेशान दिख रही है, मुंबई की मेयर और महिला आयोग की सदस्य भुवन कमीशन के जो मेंबर्स हो आपको मिलने के लिए आए, क्या बात है? अच्छा लगा हमें, आप मैडम आई मिलके हमें थोड़ा तसल्ली मिला. तो अभी तक हम थोड़ा बाहर भी हम जा नहीं रहे थे, ये लोग लास्ट टाइम भी इतना मीडिया वाले इतना परेशान किया, हम लोग बहुत तकलीफ हो गया था. अभी थोड़ा सांस ले रहे थे, अभी फिर से निकल रहे लोग. इसके लिए मैडम हमें थोड़ा तसल्ली देने के लिए तो आ गई, थोड़ा हमें अच्छा लगा, बहुत अच्छा लगा. आप क्या कहना चाहते कि आपकी बेटी का नाम फिर एक बार राजनीति में नहीं आना चाहिए? ये बंद नहीं आना चाहिए, अभी हमें एक बख्श दो, हमें थोड़ा जीने दो. इतना बोल रही मैं सबको, मीडिया सोशल मीडिया होगा अभी नेता हो कोई भी हो, जिस तरह से राजनीति चालू है उससे आप काफी नाराज लग रही है? बहुत नाराज है, बहुत. हम इतना नेता के लिए वोट देते हैं, हमें अच्छा होएगा करके, ये लोग हमें बदनाम कर रहे हैं, बच्ची को बदनाम कर रहे हैं, हमारे बच्ची को. वो गई, उनका तकलीफ हम झेल रहे हैं, लेकिन ये लोग का क्या ये है आके उनका हमें बदनाम करने का, किसको भी दूसरे को किसको भी बदनाम करने का हक नहीं है ना. आपको जो तकलीफ हो रही है आपकी बेटी की जो बदनामी की जा रही है, इस बारे में आप कंप्लेंट दर्ज करने वाली हो क्या? करेंगे, हम कर दिया, हमने मैडम को कंप्लेंट किया है, मैडम को दिया हुआ, लिख के दिया है, आपके सामने दे रहे महिला आयोग वाले को दे रहे हैं. हम अपनी कंप्लेंट में क्या लिखा है, मतलब कि इस बारे में लिखा है, तकलीफ अपना तकलीफ लिखा है, और हमें अभी आगे परेशान मत कीजिए करके उतना लिखा हुआ है. ज्यादातर भाजपा के जो नेता है नारायण राणे और उनके बेटे नीतीश राणे, इनके द्वारा बार बार ये मुद्दा उपस्थित कर रहे, उनको इंडिविजुअल आप कुछ ये करेंगे, विनंती करेंगे? उनको वही विनंती करते हैं, हमें तकलीफ मत कीजिए, हम अपना बच्चे अकेली एकलौती बच्चे को खोया है, हमारा दर्द हमारा आपको समझ में नहीं आता शायद, लेकिन हमें ऐसा तकलीफ मत कीजिए करके मैं रिक्वेस्ट करती हूँ. बस हम लोग को जीने दो, बस शांति से जीने दो, उतना ही कहते हैं और कुछ नहीं. वही बोल रही हूँ, हमें अभी हम कुछ करेंगे, हम भी कुछ ऐसा आगे कुछ करेंगे ना, हम ऐसा सब नाम ऊपर रख के क्या क्या बदनाम करेंगे, आएगा तो हम भी नहीं जिएंगे, उसका जिम्मेदारी ये लोग ही होंगे. रिपोर्ट आया उसके बाद भी एक्सीडेंटल मृत्यु हुआ, इस तरह के दावे किए जा रहे हैं, क्या बोल हम कर रहे हैं, पुलिस के पास सब है. क्या कहना है, क्या
सब बदनाम कर रहे हैं ना बच्चे का, हम क्या बोलूं। ऐसा कुछ हुआ नहीं जो बात कर रहे? कुछ भी नहीं हुआ, कुछ नहीं हुआ, हमें पता है और उधर का लोगों को पता है, इधर पुलिस को पता है, सब स्टेटमेंट वो लोग के पास है सब। बेटी से आपकी बातें होती रहती थी इसके बारे में? कुछ भी ऐसी बातें होती थी? वो जिधर उधर गई थी उसके बाद घर से बाहर गई थी भी नहीं, क्योंकि उसको एक शूट था उसके लिए, इंडोर शूट के लिए शूट करने के लिए गई थी, जस्ट उतना ही, जस्ट उसका बर्थडे था इसके लिए बच्चे दूसरे बच्चे हर साल वो लोगों से साथ में मनाते। ये टाइम कोरोना का वजह से कुछ हुआ नहीं, अंदर ही बैठ बैठ के 2 महीने से हैरान हो गए, तो चलो आ जाओ करके वो लोग को बुला के उधर गया था, बाकी घर से बाहर ही नहीं गई थी। ये सब मीडिया वाले, ये नेता वाले पूरा सब झूठ बता रहे हैं, बदनाम कर रहे हैं मेरे बच्चे का, उसको पीछे हम जिंदा है हमें भी मार रहे। बीजेपी के लीडर जो बात कर रहे हैं कि ईशा सालियन उनका मृत्यु के पहले उनके ऊपर कुछ उन्होंने रेप की बात की है, मर्डर की बात की है, सब गलत है, सब गलत है। रिपोर्ट कुछ नहीं आया, कुछ नहीं क्लियर आया था, क्लियर था, कुछ नहीं, सब मीडिया वाले झूठ बता रहे, सब झूठ बता रहे। अभी क्यों मर्डर करेंगे, क्यों वो ऐसा इसमें पढ़ने वाली भी नहीं, ऐसा ऐसा पार्टी बीटी सब ज़्यादा वो ये करती भी नहीं, जाती कभी ऐसा शूट में ऐसा सब जाती है तो कुछ, बाकी कुछ नहीं। ये तो अभी तो वो घर पे थी, शादी होने तो वाला था, मारे थे तो भी अपने घर पे थी, अपने ही घर पे थी वो, और उसका सब क्लोज फ्रेंड उसके साथ, क्लोज फ्रेंड ही है, और बचपन से लोग साथ में फ्रेंड्स थे, वो लोग ही थे, दूसरा कोई नहीं था। सब गलत है, सब गलत है, पूरे के पूरे इतना सब बताए, एक एक बताते, दूसरे एक बताए, दूसरे किसको मानेंगे आप, फिर मानेंगे किसको? एक मर्डर बोलते, एक वो करते, एक दूसरा दूसरा करते बोलते, अलग 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 बोलते, ये क्या चल रहा है, ये ठीक है क्या? सुसाइड का कारण कुछ पता चला, कुछ पुलिस ने कुछ किया? सुसाइड का कारण तो वो स्ट्रेस में, ऑफिस का स्ट्रेस में थी वो, एक्चुअली इधर ही एक बार बोली थी मम्मी मेरा एक डील कैंसिल हो गया करके, लेकिन मुझे उतना सीरियस लेती है करके, उसके बाद फिर से 2 डील बड़ा वाला डील कैंसिल हुआ था, बोल लास्ट मोमेंट में ऐसा हुआ था, तो इधर बोले तो जाने दो ना, वो ऑफिस वाला का प्रॉब्लम है, ऐसा करके मैं बोले था रहने दो, दूसरा आएगा करके मैंने, लेकिन वो इतना सीरियस लेने वाली तो वो भी पता नहीं था, लेकिन ये तो छोटा दूसरा उससे बड़ा था, इसके लिए वो बहुत एकदम स्ट्रेस हो गई लगता है। वो उसका फ्रेंड का थ्रू से पता चला ना, उससे वो बता रही थी वो भी सब स्टेटमेंट दिया था, सब क्लियर हो गया था। अभी किसको भी परेशान मत कीजिए, मैं हाथ जोड़ के विनती करती हूँ, क्योंकि सब कुछ दिया, बार बार स्टेटमेंट दिया हमने, सब पुलिस इंक्वायरी कब सब हो गया था। जो बीजेपी वाले अभी दावा कर रहे हैं उनको आप क्या कहना चाहते हैं? इतना ही बोल रहे हैं, हमें जीने दीजिए, अभी आगे ऐसा कुछ फिर से वो अपने बेटी को भी शांति होने दो उधर, हमें भी हम भी कुछ करेगा तो सब आपकी जिम्मेदारी है। हम तो बोलते हैं आप लोग जो हमें जीने दो, नहीं बोलते खरं म्हणजे जेव्हा ती घटना घडली त्या दिवसापासून कधी आम्ही, कारण त्या घटनेशी आणि जे काय त्या घटनेला नंतर पॉलिटिक्स कलर दिले गेले, तर आम्ही वेट करत होतो की पोलिसांचा रिपोर्ट काय येतोय, आई वडिलांच्या स्टेटमेंट काय आहेत, ऐकत होतो। परंतु आता 2 वर्षानंतरसुद्धा ह्या नितेश राणे असतील किंवा नारायण राणे साहेब असतील, परत परत त्या आईवडिलांना त्रास होईल असं स्टेटमेंट दिले जात आहे। मुलामध्ये CBIचा रिपोर्ट किंवा शवविच्छेदनाचा रिपोर्ट, पोलिसांचं, सगळ्या बाबतीत अविश्वास,
आणि ते स्वतः सांगतायत की आमच्या फॅमिलीमधलीच पार्टी होती सगळे फॅमिली, म्हणजे त्यांच्या लहानपणापासून, दिशाचे लहानपणापासून मित्रमैत्रिणी तेच होते. आणि तिचं 2 आठवडाभर एक बिझनेस डील होतं, त्या बिझनेस डीलमध्ये तिला थोडा सक्सेस मिळाला नाही, ती खूप सेन्सिटिव्ह होती असं तिच्या आईवडिलाच सांगतायत. आणि ते तिने सेन्सिटिव्ह मनाला लावून घेतलं आणि त्याचा परिणाम इतका झाला की त्याची परिणिती सुसाईडमध्ये झाली. बरं, आपण ह्या सगळ्या गोष्टी विचारल्या, तिचं कोणाशी फ्रेंडशिप होती, काय होती, ती बिझनेस अलावा कोणाशीही फ्रेंडशिप नव्हती. ज्या सुशांतचं हे झाली ती त्यांची मॅनेजर नव्हती असं त्यांच्या आईवडिलांचं म्हणणं आहे. एकदाच फक्त कॉस्ट्युम काय असतं त्याच्यासाठी एकदाच भेटली होती, पण तरी पण ते सगळं लावलं जातं आहे. आणि मला मुंबईच्या पोलिसांवर सगळ्यांनाच आपल्याला विश्वास आहे, त्यांनी सगळी इन्क्वायरी केलेली आहे सगळं करूनही. जेव्हा मी तक्रार केलेली कळल्यानंतर तिच्या वडिलांशी संपर्क झाला आणि मग वडिलांनी आम्हाला बोलवलं या भेटायला. मी विचारलं आम्ही येऊ शकतो का, कारण जी फॅमिली एक त्यांची एकुलती एक मुलगी इतक्या लाईमलाईटमध्ये असताना जेव्हा अशा प्रकारे त्यांच्यातून निघून जाते तर एक आपण समजू शकतो. आपणही आई वडील म्हणून रोल निभावतो आहे तर त्यांचं काय होत असेल. आणि त्याच्यासाठी आम्ही बसलो, बोलता बोलता त्या इतक्या भावूक झाल्या आहेत की आत्ता त्यांचं तर म्हणणं असं होतं की जर सतत आता येत राहिलं तर आम्हालाही आत्महत्या करायची का असं त्यांचं सुसाईड हम भी कर सकते. म्हणजे ते इतक्या आता त्या पण लोक पोचली नका. दिशाचं झाल्यानंतर ट्रेसमुळे त्यांच्या वडिलांच्या पायावरती 5 वेळा ऑपरेशन झाली. म्हणजे ते आता या 2 वर्षात भोगतातच आहेत. आणि त्याच्यात कोण, आत्ता त्यांनी सांगितलं आम्ही टी व्ही बघत नाही, आम्ही व्हॉट्सॲप म्हणजे सोशल मीडिया न्यूजपेपर आणत नाही, कारण त्यांना आता तो त्रास होतोय त्यांच्या मुलीचं सगळं ऐकून बघून. माझीही विनंती आहे सगळ्यांना हात जोडून, पॉलिटिक्स हे एका बाजूला राहू दे. ज्या फॅमिलीचा कशाशीच काही संबंध नाही त्या फॅमिलीला तुम आपल्या डर्टी पॉलिटिक्समध्ये ओढणं आणि त्यांना तकलीफ देणं हे अति म्हणजे महाराष्ट्राचं जे आपण नागरिक आहोत देशाचे असं नाही आहे. त्यामुळे प्लीज मी एक विनंती करते, ह्याच्यानंतर तुम्हाला जे काही माहिती हवी आहे काय ते जा ना पोलिसांमध्ये, सोशल मीडियावर तिचं नाव घेऊन, मीडियावरती, प्रिंट मीडियावरती सतत त्यांना खूप त्रास होतो आहे. आणि सामान्य कुटुंब आहे ते, आता त्यांच्या आशीची किरणं काहीच नाही आहेत, फक्त दोघं एकमेकांसाठी जगत आहेत. आता त्यांचं बोलता बोलता ते इतके भावूक झाले की उद्या आम्ही ह्या लोकांचं नाव घेऊन जीव देऊ, आम्हाला जगायचं नाही. म्हणून त्या शेवटच्या वाक्याला बोलल्यात हमें जीने दो, आप जियो और हमें जीने दो. मला मी पण विनंती करेन नका असं करू. त्या केशी कोणाचाच संबंध नाही, ती एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी होती, नुकतीच ती नावारूपाला येत होती. तिच्या स्वतःचा ती सेन्सिटिव्ह मनाची होती असं आईवडिलांचं म्हणणं आहे. तिचे काही डील जे बिझनेस डील असतात ते फेल गेले आणि आत्ताची युवा पिढी ही इतक्या कमकुवत मनाची आहे हे तर आपल्याला अनेक गोष्टीतून दिसत आहेत. त्यातली एक दिशा पण त्याच्यामध्ये झालेली आहे, ते खूपच भावूक झाले. त्यामुळे मी त्यांना सांगितलं ह्याच्यानंतर तुम्हाला कोणीही त्रास देणार नाही, आम्ही तुमच्यासोबत आहोत. एक महिला म्हणून तर मी त्यांना नक्की सपोर्ट करेन की आई म्हणून सपोर्ट करेन. त्यांना जर कुठच्या एका याच्यामध्ये काम करायचं असेल, कारण ते ॲनिमल लवर्स लोक आहेत, तर त्यांना त्याच्यातही काय आता आम्ही तुम्हाला सपोर्ट करू. पण त्यांना आता त्यांच्या मनाला त्यांच्या याला, कारण त्यांचं म्हणणं आहे नातेवाईक आता येत नाही सतत बातम्या ऐकून, म्हणजे सगळ्याच बाजूने ते पोरके झाले. तर समाज म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे अशा फॅमिलीला परत जगण्याची आशा उत्पन्न करून त्यांच्यासोबत राहणं हे आपलं काम आहे. तर मी सर्वांना विनंती करेन परत हा विषय त्यांना त्रास होईल असं करू नका. तुम्हाला जे काही माहिती मिळवायची आहे ती ज्या पद्धतीने आपल्याकडे तपास केला जातो
त्या तपासा अंती जे येईल ते येऊ दे ना, आम्ही तर कधीच ना करत नाही, पण त्रास देऊ नका त्या फॅमिलीला. त्यांनी एक सलीन कुटुंबियाने तक्रार दिलेली आहे महिला आयोगाला, तक्रार पत्र आहे, त्याच्याबद्दल काय सांगा, कारवाई होणार? त्यांनी पत्र महिला आयोगाला दिलं आणि CC2 मलाही केलंय, अर्थातच महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर त्यांच्या दोन्ही सदस्य इथे आलेले आहेत आणि त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांचा सब्जेक्ट आहे स्टॉप द हॅरेसमेंट, याचा अर्थ त्यांनी त्याच्यात सगळं लिहिलेलं असेल. अर्थातच चाकणकरताई ज्या अध्यक्ष आहेत त्या नक्की याच्यावर ॲक्शन घेतील आणि कारवाई करतील अशी त्यांनाही आशा आहे. तर दिशा साली यांच्या आत्महत्येनंतर सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबवा अशी विनंती तिच्या आईवडिलांनी केलेली आहे आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा साली हिच्या आईवडिलांची आज तिच्या घरी जाऊन भेट घेतलेली आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.